नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया महायुतीमध्ये अद्याप ही अठरा ते वीस जागांचा पेच कायम आहे पेच असलेल्या जागा विलंबानं जाहीर होण्याची शक्यता आहे मुंबईतील सहा जागांचा तिढा कायम असल्याची माहिती आहे सहाही जागांसाठी शिवसेना भाजप दोन्ही पक्ष आग्रह आहेत अंधेरी पूर्व चेंबूर कलिना वरळीवरून रस्तीखेस सुरू आहे शिवडी धारावीवरही भाजप शिवसेनेने जावं आहे त्यामुळे महायुतीमध्ये अद्यापही काही जागांवरती पेच कायम आहे या जागा उशिराने जाहीर होण्याची शक्यता आहे सहा जागांसाठी सध्या पेच कायम आहे महायुतीत एकंदरीत अठरा ते वीस जागांचा पेच कायम मात्र मुंबईतील सहा जागांचा तिढा अद्यापही कायम आहे पेच असलेल्या जागा या विलंबानं जाहीर होण्याची शक्यता आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत चेतन महायुतीमध्ये अठरा ते वीस जागांचा फेच अद्याप कायम असल्याची माहिती मिळते आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधील सहा जागांचा तिढा कायम असल्याची माहिती मिळते काय या संदर्भात सविस्तर माहिती मुंबई वगळता अन्य जागा कुठल्या असण्याची शक्यता आहे निश्चितच कारण कारण आपण कालच पाहिलं असेल एकंदरीत भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेत प्रवेश करतोय अशी गोष्ट केलेली आहे आज त्यांचा पक्षप्रवेश होऊन उद्या त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर कुडाळ मालवणमधून लढावे लागणार आहे अर्थातच या जागा विनिंग सीट म्हणून निलेश राणे पाहिलं जात असताना भाजपच्याही वाट्याची जागा नव्हती म्हणून त्यांना शिवसेनेत जावं लागलेलं आहे आणि अशा बऱ्याच जागांवरचा पेस कायम आहे ज्या प्रकारे मुंबईतील अंधेरी पूर्वची जागा असेल ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये महायुतीला मताधिक्य मिळालेलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणी भाजपचे मुरजी पटेल ज्यांनी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेतलेला होता ती जागेवरती शिवसेनेचा क्लेम दिसून येतोय आणि म्हणूनच आता मुरजी पटेल शिवसेनेतून लढणार की भाजपच्या चिन्हावर कायम राहणार की जागा भाजपला शिवसेना सोडणार का हे पाहणं महत्वाचं असेल थोड्या वेळापूर्वीच माजी खासदार हिना गावी ज्यांचा लोकसभामध्ये पराभव झालेला होता त्या सुद्धा सागरवर आलेल्या होत्या त्या अक्कलकुवा अकराणी या मतदारसंघातून इच्छुक आहे या जागेवरती शिवसेनेचा दावा आहे ज्या ठिकाणी केसी पाडवी काँग्रेसचे गेल्या पस्तीस वर्षांपासून आमदार आहेत त्यामुळे अशा ठिकाणी मतदारसंघांची किंवा उमेदवाराची अदलाबदल करता येईल का अशा अठरा ते वीस जागा आहेत ज्यावरती अद्याप पेच कायम आहे जरी नव्याण्णव जागा भाजपने घोषित केलेल्या असल्या पंचेचाळीस जागांवरती शिवसेनेने आपली यादी जाहीर केलेली असेल आणि काही जागांवरती जवळपास वीस एक जागांवरती एबी बॉम्बचं वाटप राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी केलेलं असलं तरीही अद्यापही डझनभर जागा अशा आहेत की त्या जागांवरती आदला बदल करायची की उमेदवार थेट आयात करायचा अशी चर्चा अद्याप बाकी आहे आणि म्हणूनच आजही सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उमेदवारांची रेलचेल दिसून येत आहे इच्छुकांची रेलशेल दिसून येत आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सागरवर पोहोचलेले आहेत त्यांच्या पाठोपाठ माजी केंद्रीय मंत्री जे लोकसभेमध्ये पराभूत झाले असे कपिल पाटीलही पोहोचलेले आहेत त्यामुळे जे खासदार आहेत जे माजी खासदार आहेत ज्यांना लोकसभेमध्ये पराभूत साखावा लागलेला होता ते आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक दिसून येत आहेत कारण नक्की चेतन या संदर्भात नेमका हा तिढा सोडवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका आगामी काळात घेतली जाते हे पाहणं महत्वाचं याबाबतची अपडेट आपल्याकडनं घेतच राहू मात्र तुर्ताच या, या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा